अर्न ई लर्निंग मध्ये आपले स्वागत आहे। वायर गेज विद्युत संच मांडणी करताना ग्राहकाचं लोड विचारात घेऊन वायरची त्यानुसार निवड करतात। वायरचा आकार हा नेहमी एमएम स्क्वेअर किंवा स्क्वेअर एमएम मध्ये सांगितला जातो। मोटर्स ट्रान्सफॉर्मर्स यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वायरचा आकार सर्वसाधारणपणे गेज मध्ये सांगतात। त्याचं कारण म्हणजे गेज मोजण्यास आणि सांगण्यास अतिशय सोपा असतो। खर तर गेज म्हणजेच तारेचा व्यास होय। मुलांना तारेचा व्यास मोजण्याकरता अशा प्रकारच्या स्टँडर्ड वायर गेजचा उपयोग करतात। करता हा स्टील पासून बनवलेला असून याच्या परिघावर अशा प्रकारच्या निरनिराळ्या खाचा असतात। बघा या खाचाचा आकार निरनिराळा आहे। मी आता तुम्हाला थोडस क्लोजअप मध्ये दाखवतो। हेच हा स्टँडर्ड वायर गेज, याच्यावर आता बघा या परिघावर आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे स्लॉट दिसत आहेत आणि प्रत्येक स्लॉटचा आकार देखील हा भिन्न भिन्न आहे। आता हा स्लॉट बघा, याच्यावर अंक लिहिलेला आहे 1, 2, 3, 4, 5 असं करत 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 आपण इथपर्यंत आल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की याच्यावर 36 चा आकडा लिहिलेला आहे। म्हणजे 1 ते 36 हे जे आकडे ते त्याचे गेज आहेत। आणि या एक अंकाच्या खाली तुम्हाला एक दुसरे अंक दिसत आहेत बारीक अक्षरामध्ये। हे जे अंक आहेत हे तारेचा व्यास मिलीमीटर मध्ये सांगतात। गेज बघा सांगायला आपल्याला सोपं जातोय, 1, 2, 3, 4 असे अंक आहेत ना, त्यामुळं आपल्याला अगदी सांगायला सहज सोपा जातो। या उलट मिलीमीटर मध्ये अपूर्णांक असल्यामुळे थोडस सांगायला अवघड जात। आता आपण याचा उपयोग करून गेज कसा पाहतात ते पाहूया। आता हा कंडक्टर आहे, याचा आकार कसा मोजतात ते पाहूया आपण। आता मी हा कंडक्टर स्लॉट मध्ये बसून बघतो, इथे बसतोय का नाही, इथे बसतोय का नाही, मग इथे बसला का, हा इथे बसला, म्हणजे याचा नंबर किती आहे 11 SWJ। आता समजा मला मिलीमीटर सांगायचं असेल तर मिलीमीटर किती आले, 2.95 मिलीमीटर आला की मध्ये। अशा पद्धतीने आपण बेअर कंडक्टरचा आकार वायर गेजने मोजू शकतो। आता ही वायर आहे, वायरचा आकार मोजायचा तर काय करावं लागेल, वायरवर आधी आपल्याला अशा प्रकारे इन्सुलेशन काढून घ्यावं लागेल। लक्षात, आता मग याचा आपल्याला आकार मगाच्या प्रमाणे मोजावा लागेल। बघूया आपण कसं मोजतात ते। आता बघा मी एकातन वायर गेज धरला, दुसऱ्याच्या हातामध्ये हा कंडक्टर घेतला आणि आता तो मी स्लॉट मध्ये बसून बघतो, इथे बसतोय इथे नाही बसत, बरोबर आहे ना, इथे बसतोय आणि इथे मोठा होतो सहजपणे, म्हणजे हा नाही गेज, हा जिथं आपला फिट बसला तो त्याचा गेज, म्हणजे याचा गेज किती आहे 9 SWJ। आणि मग एमएम व्यास किती आहे 3.66 म्हणजे 3.66 mm होय। लक्षामध्ये म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वायर मधील कंडक्टरचा आकार मोजता येतो। आता मला समजा या प्रकारच्या मल्टी स्टँडर्ड वायरचा गेज मोजायचा आहे तर तो कसा मोजणार, मला पहिल्यांदा हा याचं इन्सुलेशन काढून घ्यावा लागेल। आता याच्यातला मी तारा मोजतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 म्हणजे याच्यामध्ये 12 तारा आहेत लक्षामध्ये। आता या 12 तारापैकी कोणतीही
एक तार मी घेतो, ही एक तारची निवड केली आणि आता वार घेतो उपयोग करून आपण याचा गेज मोजूया। आता मी हा कंडक्टर इथे बसून बघतो, या स्लॉट मध्ये नाही शिरत, या स्लॉट मध्ये बसतोय, बरोबर आहे ना। आता इथे गेलो तर इथे डीला बसतोय, पण इथे बरोबर बसतो। मग याचा गेज किती झाला, याचा गेज झाला 31, म्हणजेच MM झाले 0.30, म्हणजे 0.3 MM। आता ह्या वायरचा जेव्हा आपण गेज सांगू, आपल्याला सांगावं लागेल की यामध्ये 12 तारा असून प्रत्येक तारेचा गेज हा 0.3 MM आहे, म्हणजे लिहिताना आपल्याला 12/0.3 MM असा हा वायरचा आकार सांगावा लागेल। समजलं, म्हणजे आपल्याला मल्टी स्टँडर्ड वायरचा आकार सांगताना त्यामधील कंडक्टरची संख्या आणि प्रत्येक कंडक्टरचा व्यास MM मध्ये सांगावा लागतो। ही वाइंडिंग वायर आहे, वाइंडिंग साठी वापरली जाणारी। हिचा आपल्याला समजा गेज मोजायचा आहे तर काय करावं लागेल आपल्याला, आपल्याला पहिल्यांदा ही एका फटक्याने हे सरळ करून घ्यायला लागेल, हिचा आकार स्मूथ म्हणजे सरळ करावा लागेल। ठीक आहे, झालं, ही सरळ झाली। आता मला पहिल्यांदा असं पेपर मध्ये धरून या वायरचं इन्सुलेशन काढून घ्यावं लागेल। इन्सुलेशन ठेवून वाइंडिंग वायरचा गेज कधीच मोजायचा नसतो, बर का। आता आपण हे इन्सुलेशन काढून घेतलं, आता आपण वायर गेज चौके करून त्याचा आकार पाहूया। आता इकडनं इथे ढिले, इथे ढिले, इथे खूप ढिले होते, इथे पण ढिले होते, इथे पाहिलं, आता इथे नाही जात, बघितलं, जाते का नाही। मग आपण परत मागे जाऊया, इथे जाते, म्हणजे या कंडक्टरचा आकार किती आला, 18 HWG, किंवा व्यास सांगायचा असेल तर 1.22 MM इतका झाला। आता आपण वायरचा गेज मोजण्यासाठी वायर गेजचा उपयोग कसा करतो ते पाहिलंच।